अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या घरामध्ये आता पुन्हा एकदा नोटांचं घबाड सापडलंय. तिच्या बेलघोया फ्लॅटमध्ये तब्बल 28 कोटी रुपयांची नोटांची बंडल सापडली आहेत. तब्बल 5 कोटींचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आलेले आहेत या कारवाईत. आणि तपासामध्ये काही जमिनींची कागदपत्रं सुद्धा आढळली आहेत. पश्चिम बंगालमधल्या शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये अर्पिता मुखर्जी आणि मंत्री पार्थ चटर्जी यांचा सहभाग असल्याचा हा आरोप होतोय. आणि या प्रकरणामध्ये सध्या चौकशी सुरू आहे. आणि या कारवाई दरम्यान एवढं मोठं घबाड अर्पितेच्या दोन्ही घरात मिळालंय. आतापर्यंत या कारवाईमध्ये दोन्ही घरात मिळून 50 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. आणि आणखी रोकड सापडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. तर आतापर्यंत ईडीच्या हाती काय काय लागलेलं आहे एकदा आपण पाहूया या कारवाईत. अर्पिता मुखर्जीच्या घरी हे घबाड सापडले. दुसऱ्या घरामध्ये 27 कोटी 90 लाख रुपये सापडलेले आहेत. बेलघोरिया फ्लॅटमधून 4 कोटी 31 लाखांचे दागिने जप्त केलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये जमिनींची कागदपत्रही आढळलेली आहेत. सापडलेली रक्कम बाथरूममध्ये लपवण्यात आली होती. दोन्ही घरात मिळून आतापर्यंत 50 कोटी रुपये ईडीच्या हाती लागले. छत्रपतींचा विचार म्हणजे